हाय नमस्ते, तुम्हाला आज एक रेसिपी दाखवते शेंगाची. मी शेंगा आणल्या होत्या मंडईत, गेल्या शिजवणार पण आहे, रेसिपी पण दाखवाय म्हटलं. आणि ह्याच्यापासून तुम्ही एक बिझनेस पण करू शकता, नाही का? तुम्ही म्हणजे ज्यांना खरंच लय गरज आहे कामाची अशी, नाही का? एक बिझनेस पण सांगते का, ह्या शेंगा आहेत, ह्या शेंगांपासून तुम्ही एक बिझनेस पण चालू करू शकता स्वतःचा. रोजचे नाही म्हणलं तर तुम्हाला 1000 रुपये कमवू शकता तुम्ही. कुठल्या पण गार्डन मध्ये वगैरे, नाही का, अशा शेंगा वगैरे घेतात लोक मीठ आणि हळद लावलेल्या खायला. बिझनेस आहे एक बिझनेस. एवढ्या शेंगा द्यायच्या 20 रुपयाला, 7-8 असतात फक्त. किती परवडतंय, 1000 रुपये आरामात कमवतोय माणूस. ती पण 4 ते किती गार्डन बंद होईपर्यंत, 8 वाजेपर्यंत करायचं जॉब. म्हणजे लय ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी. चला आता जी घरात लोक आहे त्यांच्या, ते आपण बनवून खाऊया. इकडे बघा, मी कुकर ठेवलाय, ह्यात मी मीठ टाकणार चवीनुसार. आपल्याला शेंगा शिजून घ्यायच्या, त्या भुईमुगाच्या मस्त लागतात. अशा गाड्यावर वगैरे मिळतात बघा बाहेर, काय माझ्याकडे भरपूर असतात. पण काय आता माझी कुठे त्या कॅपॅसिटी बसत नाही त्या बिझनेसमध्ये, असले असले शेंगा शिजवा कुठं काय. एखादं ज्याला लयच नाही का, परिस्थिती नाजूक आहे, गोरगरिबांसाठी मी सांगितला धंदा आहे शेंगाचा सुद्धा चालतो. पुणे सिटीमध्ये असले धंदे लई चालतात खाण्यापिण्याचे. हा खाळ टाकली, शेंगा घेतले जातात, ह्यातल्या एवढ्या नाही करणार मी, भाजून पण खाऊ शकता तुम्ही. ह्या शेंगा आहे ना, फक्त ह्या शेंगांना काय करायचं माहितीये का, स्वच्छ धुतल्यात नितळून थोडं थोडासा टिचकवायचं. जास्ती जास्त घेऊन करायचं, आता मी तुम्हाला दाखवताना हे करते मी, असं सगळ्यांवर असं मारणार थोडं थोडं. ह्यात पाणी नाही का, किंवा असं हातानं करायला वेळ लागते असं, नाही का, खाली दगडने असं थोडं थोडं चिरा पाडून घ्यायचं, म्हणजे ह्यात मिठाचं पाणी जाऊन ह्या शिजतात चांगल्या. शहरात काय नसतंय बघा, सगळं विकत आणून खावं लागतं. आता ह्याच लहानपणी शेंगा आम्ही अशा, नाही का, वेल असतात का शेंगाचे, असे शेतात जाऊन खाल्लेत मित्र असले शेंगा. असे आम्ही शेंगाचे वेल वगैरे ना सगळं मी म्हणजे सगळं बघितलं ना. आता बघा, मुंगफली आपल्या मुंगफल्याच म्हणते बाय, इथल्या लोकांसारखं मी ती मुंगफली म्हणते ती ना पडू. की काय आहे, आपल्या भुईमुगाच्या शेंगा टाकायच्या, 3 शिट्ट्या करून घ्या. जसं कुकर तुमचा आहे ते, आमच्या तर ह्याला शिट्ट्या होत नाही, ते अंदाजे मी करते बरोबर. तुम्ही 3-4 शिट्ट्या घ्या, शेंगांना शिजायला किती वेळ लागतं. शेंगा शिजून घ्यायच्या. शेती वगैरे सगळं बघितलेलं, तर असं मी लहानपणी वेल, याचा वेल असतो आणि ह्या शेंगा जमिनीत येतात आतमध्ये भुईमुगाच्या. आणि आम्ही असे ना लहानपणी असे कवळे कवळे शेंगा खायचे, असेच रानात शेतात गेल्यावर गोड लागायचे खूप. काय तर त्याला म्हणते तो, आता मला आठवत ना, पोगा का काय म्हणते बघा, पोगा. अशा कवळ्या शेंगा खायचो आम्ही शेतातल्या. म्हणून माझं शरीर लय दष्टपुष्ट आहे, मी असं लय पोषक खाल्लेलं आहे रानातली, म्हणजे एकदम हेल्दी ताज. अशा प्रकारे नितळून घ्यायच्या चाळणीत. दिसते का मी आडवं शूटिंग करायचं लय अवघड. हे असा मुद्दा म्हणला, पिवळं असं हळद टाकलं, नाही का, अट्रॅक्टिव्ह जरा चांगलं दिसत ना शेंगा अशा काढलं, म्हणजे कलर चांगला दिसतो, चांगले शिजतात. अशा खायच्या ज्यांना गरज आहे, असं बिझनेस पण लय चालतंय पुण्यात असलं बिझनेस. बाकी